नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका अशा महामानवाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या स्पर्धा परीक्षेला तर उपयुक्त आहेच, पण आपल्या एका सामान्य जनतेला देखील या व्यक्तीच्या कार्याबद्दल माहिती असावी आणि त्यांचं जे काही एकूण कार्य आहे हे खरंच कौतुकास्पद आहे। आणि मग अशी कोणती व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने एवढं मोठं कार्य केलं आहे की आज आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, येस अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग, तसेच भारताचे, येस अगदी बरोबर आहे। तर अशा काय आहे, या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आपण बघणार आहोत। महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग, तसेच हिंदुस्थानचा वॉशिंग्टन या नावाने ज्यांना आपण ओळखतो ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। विद्यार्थी मित्रांनो, नेहमी काय असतं बघा की एखादी व्यक्ती अशी असते की जी व्यक्ती काय असते, राजकीय असते, सामाजिक असते, आर्थिक असते, तसेच एकूण सोशली एक विचारवंत या स्वरूपामध्ये ती कार्यरत असते। मग अशा व्यक्तीने नेमकं काय कार्य केलं आहे, काय नाही केलेलं आहे, समाजासाठी काय केलं आहे, म्हणजे ॲज आपण एक असं युजली आणि एक जनरली आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत। बघा, तर मग महात्मा ज्योतिबा फुले ज्यांचं काय आहे, द पायोनियर ऑफ वुमेन्स एज्युकेशन इन इंडिया असं ज्यांना संबोधलं जातं, किंवा भारतातील स्त्रियांच्या शिक्षणाचे कैवारी असं ज्यांना संबोधलं जातं, असे ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। ठीक आहे, बघा यांच्याबद्दल आज आपण बघूया। तर जे काही मूळचं नाव आहे, आता लक्षात घ्यायचं एक गोष्ट लक्षात घ्या की नेमकं यांच्या आयुष्यामध्ये नेमका कसा प्रभाव पडला, किंवा काय आता हे जे काही सर्व माहिती आहे ही सर्व माहिती सर्वसामान्य आहे, पण नेमक्या यांच्या आयुष्यामध्ये अशा काय घटना घडल्या की ज्या घटनेमुळं काय झालं, यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आहे आणि समाजामध्ये असणारं जे काही बहुजनांच्यावरती होणारे जे काही अन्याय अत्याचार आहेत, किंवा जे इतर ज्या काही सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधांपासून वंचित राहणारा जो काही बहुजन समाज आहे, या बहुजन समाजाबद्दल संपूर्ण आयुष्यभर वेचणारं असं एक काय आहे, हे पात्र आहे। बघा मग लक्षात घ्या, बहुजनांच्या घरी ज्ञानगंगा काय आहे, बहुजनांच्या घरी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारं असं एक समाजसुधारकांचं खूप मोठं पात्र जे सर्वांसाठी आदरणीय आहे, वंदनीय आहे, असे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। बघा, तर आता मूळ नाव काय आहे यांचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे काय आहे, नाव आहे ज्योतिबा गोविंदराव फुले। काय आहे, ज्योतिबा गोविंदराव फुले असे यांचं मूळ नाव आहे। यांचा जन्म आहे 11 एप्रिल 1827 आणि मूळ नाव आडनाव आहे गोरे। काय आहे, मूळ आडनाव गोरे आहे आणि जन्म ठिकाण यांचं हे धनकवडे आहे। कुठलं आहे, धनकवडे आहे। मग लक्षात घ्यायचं, मूळ गाव जे आहे यांचं कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा, म्हणजे मूळचे सातारचे होते पण नंतर साताराहून ते कुठे गेले आहेत, येस त्यांनी स्थलांतर केलं आहे खानवडी तालुका पुरंदर या ठिकाणी त्यांनी काय स्थलांतर केलं आहे। आणि मग लहानाचे मोठे लक्षात घ्यायचं, आता काय झालं होतं की मूळच्या ठिकाणी जे काही कटगुणलं होतं ते चुलतेने त्यांचे रानोजी फुले जे होते यांनी काय केलं आहे, म्हणजे रानोजी गोरे यांची काय आहे, यांनी संपूर्णपणे शेती काढून घेतल्यामुळं उदरनिर्वाहासाठी काय आहे ते हे या ठिकाणी स्थलांतर यांनी खानवडी तालुका पुरंदर या ठिकाणी ते आलेले आहेत। बघा, त्यानंतर मग पुन्हा पेशव्यांच्या कालावधीमध्ये ते काय होते, फुलांचा व्यवसाय करत होते आणि म्हणून त्यांना काय पडलं, फुले असं नाव पडलं। म्हणजे यांचं मूळचं आडनाव काय हो, गोरे असं यांचं मूळचं आडनाव आहे। मग आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की पेशवे देखील काय होते यांचे खुद्द गिराईक होते, म्हणजे फुल्यांच्या संदर्भात। आणि मग फुल्यांच्या संदर्भातल्या ज्या काही विविध प्रकार आहेत किंवा विविध त्या ठिकाणी कला त्यांनी काय सादर केल्या आहेत आणि यातून खुश होऊन काय केलं आहे, येस त्यांना पेशव्याने देखील काय आहे 35 एकर शेती दिली आहे की तुम्ही काय करा या ठिकाणी फुल्यांचा व्यवसाय करा। आणि मग जसं 1818 पेशवाईचा अस्त झाला, पेशवाईचा अस्त झाल्यानंतर मात्र आहे असा व्यवसाय त्यांनी चालू ठेवला आहे। म्हणजे एक यशस्वी राजकारणी, एक यशस्वी उद्योजक, ते एक सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्याचं असलेलं भान असं एक व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला मी वंदन करतो आणि या ठिकाणी आपण सुरुवात करतोय। बघा, त्याच्यामध्ये आता आईंचं नाव चिमणाबाई होतं, वडिलांचं काय गोविंदराव होतं। लहानपणीच आईंचं निधन झाल्यामुळं सर्व काही तूच पिता तूच माता असा रोल कुणी आहे, गोविंदरावांनी निभावलेला आहे। आणि मग लहानाचं मोठं यांना केलेलं आहे। मग बघा, लहानाचं मोठं होत असताना समाजामध्ये होणारे जे काही इतर लोकांच्यावरती अन्याय अत्याचार आहेत याच्याबद्दल देखील त्यांनी काय आहे हे लहानपणापासून बघितलेलं आहे। एखादी व्यक्ती तेव्हाच घडते जेव्हा ती व्यक्ती लहानपणापासून इतरांच्यावरती होत असणाऱ्या किंवा समाजामध्ये होत असलेल्या भेदभावाविषयी काय करत असते, बघत असते, त्याच वेळेस ती व्यक्ती काय करत असते, आवाज उठवते। क्लिअर, बघा। मग याच्यामध्ये पत्नी आहेत सावित्रीबाई फुले, नायगावचे खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या कोण आहेत, सावित्रीबाई फुले आहेत। आणि मग नवरा आणि बायको म्हटलं की काय आहे, संसाररूपी जो काही रथ आहे या रथाची काय असतात, दोन यशस्वी चाकं असतात। मग अशा या थोर पुरुषाला थोर काय आहेत, महिला देखील गाठल्या आहेत की ज्यांना आपण काय म्हणतो, महिला सुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। आता बघा मग नायगावचे खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या कोण आहेत, सावित्रीबाई फुले आहेत। आणि विवाहावेळी त्यांचं वय होतं अवघं 13 वर्ष, महात्मा फुलेंचं वय होतं लग्नावेळी किती 13 वर्ष होतं, तर सावित्रीबाई फुलेंचं वय किती होतं, अवघं 9 वर्ष होतं। त्यावेळेस काय असायचे, बालविवाह वगैरे व्हायचे। क्लिअर, बघा।
त्यानंतर यांचा एकूण कार्यकाल जो आहे महात्मा फुलेंचा या एकूण कार्यकालामध्ये बघा आहे 11 एप्रिल 1827 ते 28 नोव्हेंबर 1890 पर्यंतचा हा काय आहे एकूण कालावधी आहे आणि हा जो काही एकूण कालावधी ते जगलेले आहेत किंवा त्यांचं जे काही कार्य आहे कार्य खरंच काय आहे कशाशीही त्याची तुलना करता येणार नाहीये असं त्यांचं कार्य आहे ज्याला आपण अतुलनीय कार्य म्हणतो. बघा मग त्यांनी काय काय केलंय काय नाही आता ते बघायचं आपल्याला. स्त्रियांना सामाजिक चळवळीमध्ये प्रथमता स्थान देणार आहेत. कसले सामाजिक चळवळीमध्ये लक्षात घ्यायचं हा बघा अशामध्ये सामाजिक चळवळीमध्ये. आता सामाजिक चळवळीमध्ये स्त्रियांना त्यांनी महत्व का दिलं याचं सर्वात मोठं उदाहरण आणि कुठून सुरुवात केली याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे त्यांचे असणारे सौभाग्यवती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आता यांना पहिल्यांदा शिक्षणाचे धडे दिले आणि जर का समाजामध्ये क्रांती करायची असेल तर ती क्रांती पहिल्यांदा मनामध्ये व्हावी लागते. विचारांची क्रांती पहिल्यांदा मनामध्ये व्हावी लागते आणि मग पुन्हा ती काय होत असते सत्यामध्ये उतरत असते. आणि मग जर का तुम्हाला विकास करायचा असेल राष्ट्राचा विकास करायचा असेल तर विकासाची सुरुवात ही पहिल्यांदा तुमच्या घरापासून व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याच पत्नीला त्यांनी काय केलेलं आहे शिकवलेलं आहे म्हणजे स्त्रियांना सामाजिक चळवळीमध्ये आणण्याचं काम त्यांनी काय आहे खूप मोठ्या पद्धतीने केलेलं आहे. बघा त्यानंतर यांना हिंदू संस्थ वॉशिंग्टन असं देखील म्हटलं जातं. महाराजा बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड जे आहेत यांनी काय आहे त्यांना उपमा दिलं आहे. आणि जे काही आपल्या भारतामध्ये आधुनिक विचारवंत आहेत हे आधुनिक विचारवंत देखील त्यांना काय म्हणतात महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं म्हणतात. लक्षात घ्यायचं काय म्हणतात त्यांना हिंदुस्थानचं वॉशिंग्टन तसेच महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं देखील त्यांना म्हणलं जातं. त्यानंतर यांचं मूळ आडनाव जे आहे गोरे आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मूळ आडनाव गोरे आहेत पण आजोबांचा फुलांचा व्यवसाय म्हणून आडनाव काय पडलं त्यांचं फुले पडलेलं आहे. याच्यावरती देखील आपल्याला हे प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने म्हणजे आयोगाने असेल किंवा ॲज अ जनरल असेल यांची माहिती असणं आपल्याला काय आहे विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे. बघा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे पहिले समाजसुधारक आहे. शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे बघा आपल्याकडे पुण्यामध्ये खतफोडीचं बंड आहे ते आपल्याला बघायचं आहे. खतफोडीचं बंड म्हणजे काय हो सरकारने दुष्काळ पडला असता किंवा ज्या काही नॅचरल कॅलिमिटी आहे त्या नॅचरल कॅलिमिटी आल्या असताना देखील सरकारने काय आहे बी बियाणं अवजारं शेतीविषयक जे काही दुर्लक्ष केलं आहे आणि मग याच दुर्लक्षातून ज्यावेळी शेतकऱ्यांचा एक संपूर्णपणे संयम त्या ठिकाणी सुटलेला दिसतो आणि संयम सुटला किंवा मात्र काय होतं त्याचं बंडामध्ये रूपांतर होतं आणि मग हेच जे काही बंड शेतकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलं आहे तेच आपल्याकडे खतपोडीचं बंड म्हणून काय आहे फेमस आहे. आणि मग त्याच्यावरतीच डेक्कन राईट्स काय आहे डेक्कन राईट्स नावाचे ग्रंथ ब्रिटिशांनी लिहिले गेले की ज्याच्यामध्ये दख्खनमधील असणारे शेतकऱ्यांचे दंगे यांचा काय आहे त्याच्यामध्ये समावेश होतो. बघा मग थॉमस पेन प्रमाणे एकेश्वरवादाची विचारसरणी. मग आता थॉमस पेन कोण होते थॉमस पेन एकेश्वरवाद काय होता एकेश्वरवाद म्हणजे परमपिता परमेश्वर काय आहे हा एकच आहे ईश्वराची लेकर काही सर्व एकच आहेत आणि ईश्वर हा निर्गुण निराकार आहे आणि तो काय आहे एकच देव म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो एकेश्वर प्रणाली म्हणतो. बघा मग आता हे जे काही थॉमस पेन आहेत आता सगळ्यात महत्वाचं आहे की ज्योतिरावांचं मत परिवर्तन करणाऱ्या घटना मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणतीही व्यक्ती अशी अचानकपणे एकाएक घडत नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आपल्याला कधीही घडत नाही मग त्यापाठीमाग काही घटना घडाव्या लागतात. आपल्याकडे असं म्हटलं जातं की अपमान हा किंवा अपमान ही अशी गोष्ट आहे की जो प्रत्येक जण व्याजासहित परत करण्याच्या तयारीमध्ये असतो आणि आयुष्यामध्ये जर काय अपमान झाले नाही तर आजपर्यंत तुम्ही कोणताही महामानव घ्या कितीही मोठे समाजसुधारक घ्या की कोणत्याही व्यक्तीचा अपमान झाल्याशिवाय या व्यक्ती मोठ्या झालेल्या नाहीयेत. म्हणजे प्रत्येकाच्या पर्सनल आयुष्यामध्ये असं काही ना काही झालेलं आहे की ज्यांच्या आयुष्यावरती काय आहे काही विविध गोष्टींनी विशिष्ट गोष्टींनी काय केलं आहे प्रभाव टाकलेला आहे. तर मग महात्मा फुलेंच्या आयुष्यामध्ये अशा काय घटना घडल्या की ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे त्यांचे मित्र असणारे सदाशिवराव गोवंडे यांचं ज्यावेळेस लग्न झालं या लग्नाला ज्यावेळेस त्या ठिकाणी हजर राहिले मित्राचं लग्न म्हणल्यानंतर काय आहे त्या ठिकाणी हजर राहिले आणि मग तिथं काय झालं की त्यांचा कनिष्ठ जातीतील म्हणून त्यांचा काय करण्यात आला त्यांना त्यातून हिनवण्यात आलं आणि त्यांना त्यातून बाहेर काढण्यात आलं. मग ही जी काही गुरगुर लागलेली आहे जर मी शिकलेलो आहे जर माझ्या मित्राचं लग्न आहे आणि आमच्या मैत्रीमध्ये जर का जात आडवी येत असेल तर इतर बहुजन समाजाचं काय होत असेल मी शिकलोय मी त्याच्यासोबत शिकलेलो आहे लक्षात यायचं आणि माझ्यावर जर अन्याय होतो तर बहुजनांचं काय होतं आणि मग ह्याच गोष्टीने त्यांच्या मनामध्ये काय आहे सामाजिक क्रांतीची धगधगती ज्वाला पेटवलेली आहे. ठीक आहे बघा मग त्यानंतर दुसरं काय घडलं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये घडलं शैक्षणिक क्रांतीची प्रेरणा. आता शैक्षणिक क्रांतीची म्हणजे काय हो बघा शिक्षण हे काय आहे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल्याशिवाय काय आहे जो कुणी पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि मग आता थॉमस पेनचा यांच्यावरती काय होता विचार होता एकेश्वरवादाचा विचार होता म्हणजे काय हो आता बघायचं आपल्याला थॉमस पेन यांचा जो काय विचार आहे हा थॉमस पेनचा विचार काय आहे जग हाच माझा देश असून सर्वांचं भलं करणं हाच माझा धर्म आहे. बघा लक्षात घ्या
आणि मग यातूनच काय झालं, त्यांनी शैक्षणिक क्रांतीची प्रेरणा मिळाली. आणि मग ज्यावेळेस 1848 पहिल्यांदा पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये भिडेवाड्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा शाळा सुरू केली, त्यावेळेस त्यांना काय आहे अहमदनगरचे असणारे जे काही ख्रिश्चन मिशनरी आहे त्याच्या ज्या काही मिस फरारबाई आहे त्या मिस फरारबाई यांच्याकडून त्यांनी काय घेतली, त्या शिक्षणाची प्रेरणा घेतली. आणि त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देखील किंवा आपले जे काही बहुजन आहेत या बहुजनांसाठी आपल्याला काही शाळा चालू करता येते का याचा देखील त्यांनी प्रयत्न केलाय. आणि म्हणून 1848 स्त्रियांच्यावरती जे काही वारंवार होणार आहे समाजामध्ये ज्यांना जे काही दुय्यम स्थान दिलं गेलं आहे हे दुय्यम स्थान खोडून काढणं आणि मग त्यानुसार काय आहे स्त्रियांना समाजामध्ये योग्य तो दर्जा प्रदान करणं याच्यासाठी काय आहे स्त्रियांसाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. आणि मग त्याच विशेष प्रयत्नातून 1848 पहिल्यांदा काय आहे पुण्यातील बुधवार पेठेत काय आहे भिडेवाड्यामध्ये शाळा चालू केलेली आहे. आणि मग त्यानंतर काय आहे शैक्षणिक क्रांतीची प्रेरणा त्यांना कुठून मिळालेली आहे, येस ख्रिश्चन मिशनरी असणाऱ्या ज्या काही अमेरिकन मिशनरी आहेत कोण आहेत मिस फरारबाई, या मिस फरारबाई यांना भेटून अहमदनगरला ज्या काही होत्या अहमदनगरला जाऊन त्या ठिकाणी त्यांची भेट घेऊन आणि मग एकंदरीत समाजामध्ये असणारे जे काही वातावरण आहे या सर्वांच्या बद्दल मुलींच्या बद्दलचे असणारे जे काही विचार आहेत, आता लक्षात घ्यायचं पाश्चिमात्य विचारवंत हे स्त्रियांच्या एकूण सामाजिक आर्थिक राजकीय तसेच मानसिक संदर्भात जे काही त्यांची प्रगती आहे या प्रगती संदर्भात ते काय होते हो येस अगदी प्रगल्भ होते, म्हणजे त्यांचे विचार खूप फॉरवर्ड होते. आणि मग त्याच विचारातून यांनी काय आहे प्रेरणा घेतली आणि 1848 पुण्यामध्ये पहिल्यांदा मुलींची शाळा चालू केली. त्यानंतर येशू ख्रिस्ताचा प्रभाव आहे त्यांच्यावरती. आता लक्षात घ्यायचं ज्यावेळेस त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये येशूला एक व्यक्ती म्हणून काय आहे येशूला एक व्यक्ती म्हणून त्यांनी काय केलं आहे नावाजलेलं आहे आणि त्या येशूंचा त्यांनी काय केलेला आहे उल्लेख सार्वजनिक सत्यधर्मामध्ये काय केलेला आहे यशवंत या नावाने केलेला आहे. लक्षात घ्यायचं हा बघा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे काय हो त्यांचा देवावरती गाढा विश्वास होता पण अंधश्रद्धेवरती मात्र बिलकुल नव्हता. मग संत तुकाराम महाराजांचा देखील प्रभाव आहे. आता संत तुकाराम महाराजांचा ते काय करतात संत तुकाराम महाराजांना त्यांच्या ग्रंथामध्ये शेतकऱ्यांचा संत असं संबोधतात. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची जी काही भेट आहे त्यांच्या भेटीमध्ये दुर्वा निर्माण करणाऱ्या गागा भट्ट आणि रामदास स्वामींच्या वरती देखील त्यांनी काय केले आहे कडाडून टीका केलेली आहे. लक्षात घ्यायचं संत तुकाराम महाराजांच्या विचारांचं देखील त्यांच्यावरती काय आहे खूप मोठा प्रभाव आहे. म्हणजे व्यक्ती अशी एकाएकी घडत नसते तर व्यक्ती घडण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काही कारणं आवश्यक असतात आणि कारणं कधी असतात हो म्हणून आता ती कारणं काय असतात तो भाग वेगळा आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वचनाप्रमाणे पुस्तक वाचली की मस्तक सुधरतं आणि सुधरलेलं मस्तक कधी कुणापुढे नतमस्तक होत नाही. म्हणून ज्याचं वाचन चांगलं असतं ती व्यक्ती कधीही काय होत नाहीये पडत नाहीये तर ती व्यक्ती नेहमी काय होते घडत जाते. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे कोण आहेत आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले. बघ मग पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव देखील आहे त्यांच्यावरती. आता जसं तुम्हाला सांगितलं थॉमस पेन यांचं काय आहे राईट ऑफ मॅन काय आहे राईट ऑफ मॅन या विचारांचा त्याच्यावर प्रभाव आहे. बरोबर मी व्यक्ती आहे हा देश माझा काय आहे हा जो देश आहे हे माझं कुटुंब आहे आणि त्याची सेवा करणं माझा धर्म आहे असं काय आहे त्यांच्यावरती प्रभाव आहे. बघा त्यानंतर लोकपरंपरांचा देखील प्रभाव आहे. आता लोकपरंपरांचा प्रभाव म्हणजे काय हो बघा ज्यावेळेस सत्यशोधक समाजाने स्थापन केला होता 24 सप्टेंबर 1873 त्यावेळेस ते सत्यशोधक समाजाचं जर का तुम्हाला सभासद व्हायचं असेल तर जेजुरीच्या खंडोबाचा जो काही भंडारा आहे येळकोट जय मल्हार जो आहे हा भंडारा उधळून तुम्हाला काय करावी लागायची शपथ घ्यावी लागायची की मी कोणतीही जात वगैरे मानणार नाही. म्हणजे बघा त्यांचा देवावरती विश्वास आहे त्यांची देवावरती श्रद्धा आहे पण अंधश्रद्धेवरती मात्र त्यांचा बिलकुल विश्वास नाही. लक्षात घ्यायचं हा सार्वजनिक सत्यधर्म याच्यामध्ये काय आहे किंवा सत्यशोधक समाज जो आहे आपला या सत्यशोधक समाजाचा सदस्य होता तुम्हाला काय करावी लागायची ती शपथ घ्यावी लागायची. बघा आता महात्मा फुलेंवरती थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन जशी आता आपण चर्चा केली यांचा काय त्यांच्यावरती विशेष प्रभाव आहे. त्यांचं म्हणणं काय आहे बघा की जग हाच माझा देश असून सर्वांचं भलं करणं हा माझा धर्म आहे. आणि मग संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे हे विश्वची माझे कुटुंब आहे काय आहे हे विश्वची माझे कुटुंब आहे आणि मी त्या कुटुंबाची सेवा करणं हे माझं काम आहे. अगदी त्याच पद्धतीनं थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅनमध्ये बघा जग हाच माझा देश असून सर्वांचं भलं करणं हाच माझा धर्म आहे आणि याच वाक्यानं त्यांचं काय आहे संपूर्ण आयुष्य एकंदरीत काय झालंय प्रेरित झालेलं आहे. बघा थॉमस पेन यांचं म्हणणं आहे जग हाच माझा देश असून सर्वांचं भलं करणं हाच माझा धर्म आहे. बघा मग त्यानंतर आता सर्वात महत्वाचं तर काय शिक्षणाचं महत्व ज्यांनी ज्यावेळेस काय केलेलं आहे सांगितलेलं आहे त्यावेळेस त्यांनी काय केलं बघा काय लिहिलंय त्यांची वचनं काय आहेत त्यांच्या प्रत्येक वचनातून आपण काही ना काही शिकायला पाहिजे. मग त्यांनी काय सांगितलं विद्येविना मती गेली शिक्षणाचं महत्व पटवून सांगत असताना आजच्या काही समाजामध्ये असणारे शुद्रातिशूद्र आहेत यांच्या संदर्भात किंवा यांना वाळीत जे काही टाकलं गेलेलं आहे किंवा यांची जी काही दुर्दशा झालेली आहे ही दुर्दशा किंवा त्यांचं जे काही शील संवर्धन त्यांच्याकडे नाहीये म्हणजे स्वतःचा स्वाभिमान त्या लोकांना नाहीच आहे स्वाभिमान नावाची गोष्ट त्यांना नाही यायच आहे मग हा स्वाभिमान त्यांच्यामध्ये का निर्माण झालेला नाहीये या लोकांना दुसऱ्या बहुजन वर्गांनी या
लोकांना काय आहे स जे काही सवर्ण आहेत या सवर्णांनी या बहुजनांना का वेठीस धरलेलं आहे, त्यांच्यामध्ये का स्वाभिमान जागृत नाहीये? तर हे जे काही सर्व तुमच्यावरती अन्याय अत्याचार होत आहेत याचं मूळ आहे शिक्षण, आणि तुमच्यामध्ये शिक्षण नसल्या कारणास्तव तुमची ही दुर्दशा झालेली आहे हे सांगताना ते काय सांगतात बघा. आपल्या तृतीय रत्न नावाचं त्यांनी नाटक लिहिलं होतं आणि या तृतीय रत्नामध्ये तृतीय रत्न म्हणजे वेगळं काही नसून विद्यार्थी मित्रांनो तृतीय रत्न म्हणजे काय आहे शिक्षण आहे, आणि हे शिक्षण नसल्यामुळे तुमची काय अवस्था होते बहुजन समाजाची काय अवस्था होते हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे बघा या ठिकाणी काय आहे, काही गोष्टी आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. त्याच्यामध्ये बघा, विद्येविना मती गेली, काय गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. काहीच मोजके शब्द असतात की जे मोजके शब्द आपल्याला काय करतात, आयुष्य सांगून जातात. विद्येविना मती गेली, मती म्हणजे तुमचे विचार गेले, कशाविना, विद्येविना, काय गेले, तुमचे विचार गेले, विचार. हां बघा लक्षात घ्या, कुणाविना हो, विद्येविना, विद्येविना तुमची मती गेली, मतीविना तुमची नीतिमत्ता गेली की मला चांगलं जगायचं आहे, मला चांगलं राहायचं आहे, तुमची काय झाली, नीतिमत्ता त्या ठिकाणी गेली, काय झाली, नीतिमत्ता गेली, नीतीविना तुमची गती गेली, आयुष्याचा तुमचा विकास थांबला. काय झाला, आयुष्याचा तुमचा विकास थांबला. गतीविना वित्त गेले, आता गतीच नाही आयुष्याला तर तुमच्या हातून वित्त देखील घेतलं, आणि वित्त तुमच्या हातून गेल्यामुळं शूद्र काय झाले, खचले. आणि हे एवढं सर्व कशातून गेलो, एवढा सगळा जो काय कारभार झाला हा कशाने केला, एका अविद्येने केले. म्हणजे शिक्षणाचं महत्व समजून सांगत असताना त्यांनी असं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं बघा, विद्येविना मती गेली, काय झालं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे शिक्षणाचं महत्व सांगत असताना ते याचा उल्लेख करतात. बघा आता शैक्षणिक कार्य बघूया त्यांचं. आपण शैक्षणिक काय कार्य केलं, जसं की आता आपण सांगितलं होतं, जसं बोललो होतो तसं अगदी प्रेरणा ख्रिस्ती मिशनरी मिस फरारबाई यांच्याकडून घेतलेलं आहे. अहमदनगरला ज्या काही मिशनरी होत्या या मिशनरींच्यातून काय आहे त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे. 1848 मुलींची पहिली शाळा पुणे बुधवारपेठेत भिडेवाड्यामध्ये त्यांनी सुरू केलेली आहे. त्यानंतर दुसरी शाळा देखील सुरू केली आणि 1853 महार मांग इत्यादी लोकांस शिकवणारे मंडळ देखील स्थापन केलेलं आहे. म्हणजे आता लक्षात घ्यायचं या ठिकाणी बघा, हे काय आहे, महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी याची त्यांनी स्थापनाच केलेली आहे. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, महात्मा फुले यांनी ज्या ज्या वेळेस काय ज्या संस्था स्थापन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक त्यांना जी काही मदत जर का कोणी केली असेल तर त्यांच्या ब्राह्मण मित्रांनी, आपल्याला बघायचंच आहे काय केलेलं आहे, ब्राह्मण मित्रांनी. मग ज्या वेळेस सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ या दोघांचा विषय येतो त्यावेळेस सत्यशोधक जो समाज आहे हा सत्यशोधक समाज ब्राह्मणांच्या विरोधामध्ये नव्हता तर काय होता, ब्राह्मणशाहीची असणारी जी काही विचारसरणी आहे या विचारसरणीच्या काय होतं, विरोधामध्ये होता. तर जी काही ब्राह्मणेतर चळवळ आहे ही ब्राह्मणेतर चळवळ मात्र काय आहे, संपूर्णपणे ब्राह्मण जातीच्या विरोधामध्ये आहे. मग लक्षात घ्यायचं की मग त्यांचे काय ब्राह्मण मित्र नव्हते का, ब्राह्मण मित्र होते, त्यांनी त्यांना काय आहे मदत देखील लाभलेली आहे. बघा मग महार मांग इत्यादी जे काही आपले बहुजन समाज आहे या बहुजन समाजांना शिकवणारी मंडळी काय आहे नावाच्या त्यांनी काय केले, संस्था स्थापन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर विचार करू शकता की जर या व्यक्तींच्या विचारासाठी किंवा यांच्या अभ्यासासाठी जर कशा संस्था स्थापन कराव्या लागत असतील तर त्यावेळेस 19व्या शतकामध्ये त्यांचं हाल काय चाललेलं असेल याचा फक्त आपण अंदाजच लावू शकतो. बघा मग आता प्रौढांसाठी देखील त्यांनी रात्रशाळा सुरू केलेल्या आहेत. मग आता एकंदरीत ह्या ज्या काही शाळा चालू केल्या या सर्व शाळा कमीत कमी 20 शाळेंच्या वर शाळा स्थापन केलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत, 20 ज्या काही शाळा आहेत त्या 20 शाळांच्या वरती शाळा त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. आणि मग या सर्वांचा विचार करता करता काय आहे, थेंबे थेंबे तळेसाचे, अगदी त्याच पद्धतीनं काय आहेत, शाळा हळूहळू होत गेल्या आणि बहुजनांच्या घरी काय केलं आहे, शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांनी वाहिलेली आहे. बघा मग प्रौढांसाठी देखील त्यांनी रात्रशाळा सुरू केल्या होत्या सावित्रीबाई फुलेंच्या मदतीने. मग आता शिक्षण घेण्याचा अधिकार हा फक्त काही किशोरवयीन किंवा कुमारवयीन विद्यार्थ्यांनाच आहे का, किंवा त्याच व्यक्तींना आहे का, नाहीये. कारण आपल्याकडे काय आहे, शिक्षणाचं महत्व हे सर्वांसाठी आहे. मग त्याच्यामध्ये जे काही निरक्षर आहे ते निरक्षरांना फक्त साक्षर अक्षराची ओळख म्हणजे किमान आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणी फसवता कामा नये याच्यासाठी त्यांनी शिक्षणाचं महत्व जाणलं. आणि मग प्रौढांना देखील त्यांनी काय आहेत, रात्रशाळा सुरू केल्या आहेत. बघा प्रौढ स्त्री पुरुषांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 1855 ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी काय केले आहे, शाळा सुरू केली. आणि मग बघा त्यांनी काय महार मांग लोकांना शिकवण्यासाठी काय केली, मंडळीची स्थापना केली, मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था केली, शेतकऱ्यांसाठी लढले.
आणि मग समाजामध्ये शेवटच्या स्तरापर्यंत शिक्षणाचा त्यांनी काय केला, पाया रोवला, बीजे रोवली, आणि मग हे आपल्या ब्राह्मण मंडळींना मात्र काय झालं, पटलं नाही. आणि मग त्यांना न पटल्यामुळंच फुलेंचं हे जे काही सर्व असणारं कार्य आहे, हे कार्य हे सनातनी लोकांना पटलेलं नाहीये. आणि म्हणूनच सनातनी लोकांनी काय केलं आहे, फुलेंना ठार मारण्यासाठी 1000 रुपयांची सुपारी त्यावेळेस दिली होती. आणि मग धोंडीराम महादेव कुंभार आणि सज्जन रोडे, लक्षात घ्यायचं, हा बघा काय आहे त्यांची नावं, हा धोंडीराम महादेव कुंभार आणि सज्जन रोडे यांना किती रुपयांची सुपारी दिली हो, 1000 रुपयांची सुपारी दिली की तुम्ही काय करा, त्यांना मारून टाका. म्हणजे समाजामध्ये ज्या वेळेस तुम्ही क्रांती घडवत असता, या झोपलेल्या समाजाला ज्यावेळेस तुम्ही जागृत करत असता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्तीप्रमाणे, यांच्या वचनाप्रमाणे की तुम्ही व्यक्तीला जाणीव करून द्या, गुलाम असल्याची जाणीव करून द्या, म्हणजे तो काय होईल, जागृत होईल, म्हणजे तो जागा होईल, याच उक्तीप्रमाणे या झोपलेल्या समाजाला जागा करण्याचं काम यांनी केलंय. आणि मग हे सर्व कार्य करत असताना, लोकांच्या मध्ये सुधारणा होत असताना, जे काही सनातनी धर्मवादी आहेत या लोकांनी मात्र काय आहे, त्यांचं दुकानं बंद पडेल या भीतीने यांच्यावरती हल्ला केला आणि 1000 रुपयांची सुपारी दिली. पण याचा परिणाम मात्र विद्यार्थी मित्रांनो काय झाला, आपल्याकडे उलटा झाला. उलटा झाला म्हणजे काय, की वाल्याचा वाल्मिकी झाला. काय झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला. ज्या व्यक्ती काय झाल्या होत्या, यांना मारण्यासाठी गेल्या होत्या, त्यांचं मत परिवर्तन केलं, जर का मला मारून तुझं कुटुंब जर का सुखी होणार असेल तर मला अवश्य मारा, माझ्या काय आहे संपूर्ण कुटुंबाचा देखील तुम्ही नाश करू शकता, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण वाल्याचा वाल्मिकी झाला या उक्तीप्रमाणे काय झालं, ते व्यक्ती महात्मा ज्योतिबा फुलेंच्या त्यांना उगस काय म्हणत नाहीत, क्रांतीसूर्य म्हणत नाहीयेत. मग या क्रांतीसूर्याच्या विचारांच्या प्रभावाने या व्यक्ती प्रभावित झाल्या आणि ज्या व्यक्ती त्यांना मारण्यासाठी आल्या होत्या याच व्यक्तीनंतर काय झालेल्या आहेत, सावित्रीबाई फुलेंच्या अंगरक्षक म्हणून झालेले आहेत. बघा नाव काय त्यांची, धोंडीराम महादेव कुंभार आणि सज्जन रोडे. म्हणजे विचारांच्या मध्ये विद्यार्थी मित्रांनो एवढी ताकद असते. आणि जर का ही ताकद तुम्हाला कमवायची असेल तर तुमचं विचार तेवढे प्रगल्भ पाहिजेत. आणि जर का विचार प्रगल्भ असतील तर, म्हणजे विचार प्रगल्भ करायचे असतील तर तुम्हाला चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत. म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, पुस्तकं वाचली की मस्तक सुधरतं आणि सुधरलेलं मस्तक कधी कुणापुढे नतमस्तक होत नाही. म्हणजेच काय हो, हे सर्व कसं आहे, एकदम असं वेगळ्या पद्धतीनं आहे. म्हणजे त्यावेळेचा काळ तुम्ही लक्षात आणू शकता किंवा तुम्ही साठवून ठेवू शकता की ज्याच्यामध्ये काय आहे, बघा की काही व्यक्ती आपल्याकडे येत आहेत, मारत आहेत, म्हणजे आपल्यासाठी मारण्यासाठी येत आहेत आणि त्यानंतर आपल्याच विचारातून काय होत आहेत, प्रभावित होत आहेत. मग विचार करा की आपले विचार त्या किती प्रभावशाली असतील. ठीक आहे, बघा त्यानंतर पुन्हा काय आहे, पण ज्योतिरावांच्या नम्रतेपुढे आणि विद्यापासा व नतमस्तक व सज्जन रोडे सावित्रीबाईंचे अंगरक्षक झाले. आणि मग त्याच्यामध्ये धोंडीराम महादेव कुंभार यांनी जर सत्यशोधक समाजाला धर्मपत्र मिळवून दिल्याचं काम केलं, म्हणजे काय हो, बघा ज्या व्यक्तींसाठी जे काही केलेलं आहे, म्हणजे ज्या व्यक्ती मारण्यासाठी आल्या त्यानंतर त्याच्यामध्ये काय झालंय, त्यांनी येस म्हणजे सुधारणा केल्या. म्हणजे विचारांच्या मध्ये असणारी जी काही ताकद आहे, ही काय ताकद आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो खूपच येस अगदी बरोबर आहे, ती पॉवरफुल आहे. त्यानंतर बघा सामाजिक कार्य काय केलं. आता हे आपण काय बघितलं, हे एकंदरीत असणारं जे काही त्यांचं शैक्षणिक कार्य बघितलं. आता सामाजिक कार्य बघायचं आहे, म्हणजेच काय हो, शैक्षणिक कार्य असेल, सामाजिक कार्य असेल, त्यानंतर त्यांचं असणारं जे काही धार्मिक कार्य असेल आणि मग एकंदरीत शेतकऱ्यांबद्दलचं त्यांचं काही प्रेम असेल, म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व गुणांनिशी संपन्न असणारे असे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आता बघा याच्यामध्ये 1863 बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली स्वतःच्या घरामध्ये. आता हे बालहत्या प्रतिबंध गृह कसं असायचं हो, बघा लक्षात घ्या, सुरुवातीला बालविवाह व्हायचे आणि मग या बालविवाहातून काय करायचे, त्यांचे पत्नी जे आहेत, जे काही पती आहेत, हे पती त्या ठिकाणी वारून जायचे, मरून जायचे. आणि मग त्यानंतर असणारे जे काही बालविधवा आहेत त्यांच्या हातून जर कळत नकळतपणे भावनेच्या आहारी जाऊन काही चुकीची पावलं पडली आणि त्यातून जर का त्यांची गर्भधारणा झाली आणि मग त्यातून येणारं जे काही बाळ आहे, जन्माला येणारं जे काही बाळ आहे, या बाळाची तुम्ही हत्या करू नका, ते बाळ आम्हाला द्या, ते बाळ आम्ही तुम्हाला काय करू सांभाळण्यास, ते बाळ आम्ही सांभाळू, पण त्याची तुम्ही हत्या करू नका. म्हणजे तुम्ही फक्त विचारच करू शकता, आपण सर्व विचारच करू शकतो की दुसऱ्याचं बाळ हे आपण सांभाळणार कसं, पण असे विचार लोकांचं आहे, बाळ मी कसं सांभाळू, हे विचार मनामध्ये येतील ते क्रांतिज्योती महात्मा फुले कसले हो, म्हणजेच त्यांनी काय आहे 1863 आपल्या स्वतःच्या घरामध्ये काय केलेलं आहे, बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली आहे. आणि मग 1864 पहिलं त्यांनी काय केलं आहे, विधवा पुनर्विवाह लावून त्यांनी काय केलं आहे, स्त्रियांवरील अन्यायास वाचा फोडलेला आहे गोखले बागेमध्ये. कुठं केलेलं आहे त्यांनी, गोखले बागेमध्ये पहिला त्यांनी पुनर्विवाह घडवून आणलेला आहे. त्यानंतर 1865 तळेगाव डमडर येथे न्हाव्यांचा संप, म्हणजे काय केशवपनचा त्यांनी काय केलेला आहे, संप देखील घडवून आणलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, जर उद्या तुमचं निधन झालं तर तुमच्या निधनानंतर तुमच्या स्त्रिया देखील किंवा तुमच्या स्त्रियांचं काय आहे केशोपन देखील तुम्ही करण्यासाठी उत्सुक असाल का, तुम्ही तयार असाल का,
असाच प्रश्न काय केला होता या नाभिक आपल्या समाजाला विचारला होता आणि मग त्यांचा संप घडवून आणला आणि त्यांना सांगितलं की इथून पुढं केशोपन आम्ही करणार नाहीये, कोणत्याही स्त्रीचं आम्ही केशोपन करणार नाही. आणि मग याचं जे काही लोन आहे हे लोन संपूर्णपणे काय झालं, मुंबई प्रांतावरपर्यंत पसरलं आणि मुंबई प्रांतामध्ये देखील काय आहे, या नाभिकांचा संप चालू झालेला आहे. आणि मग 1868 ला स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. लक्षात घ्यायचं, हे सर्व करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंच्यावरती मात्र घर सोडण्याची वेळ आली. म्हणजे काय झालं, त्यांच्यावरती सनातनी जे काही लोक आहेत, हे सनातनी लोक त्यांच्या घरच्यांच्यावरती काय करत होते, प्रेशर आणत होते. आणि त्याच्यामुळं घरच्यांनी देखील, म्हणजे त्यांचे जे काही वडील आहेत गोविंदराव फुले, यांनी काय केलं आहे, त्यांना आपल्या घरातूनच बाहेर काढलेलं आहे. तरी देखील त्यांनी काय आहे, तरी देखील त्यांच्यामध्ये असणारी जी काही सामाजिक तळमळ आहे, सामाजिक कार्याची तळमळ आहे, ही तळमळ मात्र थांबलेली आपल्याला दिसत नाहीये. बघा, त्यानंतर महिला सेवा मंडळाचे देखील त्यांनी काय केले, स्थापना केली. आता महिला सेवा मंडळाची स्थापना का केली हो, महिला सेवा मंडळाची स्त्री सुधारण्यासाठी ज्योतिरावांनी पुण्याच्या कलेक्टरच्या पत्नी ईसी जोन्स काय आहे यांच्या अध्यक्षतेखाली महिला सेवा मंडळाची स्थापना देखील केली आहे. म्हणजे एकंदरीत जे काही कार्य केलेलं आहे, वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या या समाजामध्ये असणारे काही स्त्रियांचं दुय्यम स्थान आहे, या दुय्यम स्थानाला मात्र त्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी बदलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, बघा. त्यानंतर मद्यपानास देखील विरोध केलाय त्यांनी. म्हणजे मुंबई महानगर, पुणे महानगरपालिकेमध्ये काय केलं आहे, मद्यपानास विरोध असणारं एक विधेयकच त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मग बघा याच्यामध्ये काय आहे नेमकं, याच्यामध्ये आहे 1876 ते 1882 दरम्यान ते काय होते, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. आणि मग हे सर्व होत असताना त्यांनी काय आहे, 18 जुलै 1880 ला ज्योतिरावांनी मद्यपान गृहांची वाढ करणाऱ्या सरकारी बिलास विधोई करणारं पत्र पुण्याच्या महानगरपालिकेच्या कार्यकारीच्या अध्यक्षाला लिहिलेलं आहे. म्हणजेच काय हो, म्हणजे एकंदरीत जे काही मद्यपान होत आहे, म्हणजे आता लोक काम करतात, दिवसभर काम करतात आणि त्याच्यातला बराचसा पैसा हा कशामध्ये उधळतात, या दारूमध्ये उधळतात. आणि आपलं काय आहे, जे काही मध्यमवर्गीय कुटुंब आहे किंवा मध्यमवर्गीय जे काही आपली एक क्लास आहे, या क्लासला काय आहे, दारिद्र्य येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे व्यक्ती ज्या काय करत असतात, थोडंफार उत्पन्न कमवत असतात, त्यातील बराच पैसा काय करत असतात, येस, या दारूमध्ये उडत असतात. आणि दारिद्र्य येण्यासाठी याच व्यक्ती कारणीभूत आहेत आणि म्हणूनच या दारूबंदीला देखील त्यांनी काय केलेलं आहे, विरोध केलेला आहे. बघा, मग त्यानंतर शेतकऱ्यांसाठी देखील त्यांनी विशेष कार्य केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी काय विशेष कार्य केलं, बघा, खतपोटीचं बंड 1876 साली, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, म्हणजे शेतकऱ्यांसाठी देखील कार्य केलं, स्त्रियांसाठी देखील कार्य केलं, आता प्राथमिक शिक्षण मुलांसाठी देखील त्यांनी कार्य केलं, प्रौढांसाठी देखील त्यांनी शिक्षणाचं कार्य केलेलं आहे. मग शेतकऱ्यांसाठी पण कार्य केलं, अहमदनगर व पुणे येथील सावकारकी विरुद्ध ज्योतिरावांच्या नेतृत्वाखाली नांगर चालणार नाही व जमीन पिकणार नाही, अर्थात खतपोटीचं बंड नावानं आंदोलन झालं. लक्षात यायचं, खतपोटीचं बंड जे काही आंदोलन आहे हे कुठल्या नावानं झालं होतं आपल्याकडे, येस, नांगर चालणार नाही आणि जमीन पिकणार नाही, नांगर चालणार नाही आणि जमीन पिकणार नाही, या उद्देशाखाली काय झालं होतं, एकंदरीत आपल्याकडे खतपोटीचं बंड झालं होतं. मग सरकारच्या असणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत, जसं की नांगर असेल, बैल देणं असेल, खतं असतील, बी बियाणे असतील, औषध पाणी असेल, त्यानंतर जमिनीची असणारी जी काही सुपीकता आहे, सुपीकता वाढवण्यासाठी नेमक्या कोणत्या यंत्रणा शासनाने राबवलेल्या आहेत, या कोणत्याच त्यांनी यंत्रणा राबवलेल्या नसल्यामुळं विद्यार्थी मित्रांनो काय झालेलं आहे, यांनी हे खतपोटीचं बंड शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेलं आहे. बघा, मग त्यानंतर 1876 ते 1878 दरम्यान चाललेल्या हे जे काही बंड होतं, या बंडाच्या परिणामस्वरूप सरकारने डेक्कन रिलीफ ऍक्टद्वारे सावकार आणि जमीन व्यसन घालून शेतकऱ्यांना संरक्षण दिलं. म्हणजे बघा, या व्यक्तीच्या प्रभावामध्ये, या व्यक्तींच्या विचारांच्या प्रभावामध्ये एवढी ताकद होती की ब्रिटिश सरकारला देखील यांना काय आहे, ब्रिटिश सरकारला देखील याची नोंद घ्यावी लागली आहे आणि शेतकऱ्यांना जमीनदार आणि सावकार यांच्यापासून संरक्षण देण्यास काय केलं, त्यांनी प्रवृत्त केलं आहे. म्हणजेच काय हो, शेतकऱ्यांसाठीच एक असामान्य लढा देणारं असं एक काय आहे, समाजसुधारकांचं पात्र म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. बघा, त्याच्यानंतर ड्यूक कॅनॉटशी भेट झाली 2 मार्च 1888 ला. आता ड्यूक कॅनॉट यांच्याशी जी काही चर्चा झाली, बघा, काय झाली 1888 रोजी, त्यावेळेस हे भारतामध्ये आले होते, व्हिक्टोरिया राणीचा पुत्र होता तो, त्यावेळेस मात्र त्याला पुण्यात हरिरावजी चिपळूणकर यांनी मानपत्र दिले होते. आणि मग या कार्यक्रमाचे ज्योतिरावांना देखील निमंत्रण होते आणि या समारंभात ज्योतिराव काय होते, शेतकऱ्यांच्या वेशामध्ये गेले होते. आता ड्यूक ऑफ कॅनॉटची ज्यावेळेस 1888 ला भेट झाली, त्यावेळेस शेतकऱ्याच्या वेशामध्ये गेले. शेतकऱ्याच्या वेशामध्ये नेमकं का गेले हो, शेतकऱ्याच्या वेशामध्ये जाण्याचं कारण काय होतं विद्यार्थी मित्रांनो, दुसरं तिसरं काहीच कारण नव्हतं. भारतामध्ये असलेल्या किंवा या महाराष्ट्रामध्ये असलेल्या शेतकऱ्यांचं जे काही होणार अन्याय, शेतकऱ्यांचं होणारे जे काही हाल आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे, किंवा त्यांची ब्रिटिशांपासून किंवा जमीनदार सावकारांपासून होणारी जी काही पिळवणूक आहे, ही पिळवणूक थांबवण्यासाठी याला, याचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी ड्यूक ऑफ कॅनॉटकडे गेले. त्यानंतर त्यांनी 1882 ला पण काय केलं होतं, शिक्षणाचं महत्त्व प्राप्त करत असताना काय केलं आहे, हंटर कमिशन समोर देखील साक्ष दिलेली आहे. आता हंटर कमिशन समोर साक्ष देताना त्यांनी काय सांगितलंय, महार, मांग, चांभार या जातीमध्ये बी ए आणि एम ए
यासारखे जे काही उच्च विद्या विभूषित आहेत पद ही अशी भूषणारी व्यक्ती खूप कमी आहेत, म्हणजे औषधाला देखील नाही आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता ही एवढी संख्या कमी कशी काय बरं यांच्यामध्ये? तर जे काही शिक्षक आहेत हे शिक्षण ब्राह्मण असतात आणि ते मगरूर असल्यामुळं या खालच्या जातीच्या कनिष्ठ जातीच्या लोकांना शिक्षण घेऊ देत नाही आहेत. त्याच्यामुळं यांच्या शिक्षणाचा काय आहे प्रसार प्रचार करण्यासाठी देखील तुम्ही काय आहे यस अगदी त्याच जातीतील तुम्ही काय करावं शिक्षक नेमावा अशी त्यांनी काय आहे हंटर कमिशन समोर आपली साक्ष नोंदवलेली आहे. म्हणजे हंटर कमिशन समोर शिक्षणासंदर्भात साक्ष नोंदवली. तर या संदर्भात असणारे जे काही ड्यूक ऑफ कॅनॉट ज्यावेळेस भारत भेटीवरती आला होता त्याच्यासमोर शेतकऱ्यांची घराणं मांडली आणि याच्यामध्ये जे काही सावकाराकडून होणारी जी काही फसवणूक आहे ही फसवणूक थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना काय आहे शिक्षण देण्याची मागणी देखील त्यांनी केली. म्हणजे शेतकऱ्यांविषयी काय आहे लढणारे ते पहिले समाज सुधारक म्हणून आपल्याकडे गणले जातात. बघा आता ते उद्योजक देखील होते. येस अगदी बरोबर आहे. बघा मग बंड गार्डन पूल बांधण्याच्या 1869 सालच्या कामाचं उपकंत्राट त्यांच्या कंपनीला मिळालं होतं. मग जे काही बंड गार्डन आहे हे बंड गार्डन काम त्यावेळी झालेलं आहे 1869 दीडशे वर्षाहून जास्त कालावधी लोटला गेला. आजही बंड गार्डनचा पूल जर का तुम्ही पुण्याच्या त्या भागामध्ये राहत असाल नगर पुणे रस्त्यावरती असणारा जो काही बंड गार्डनचा पूल आहे आजही दीडशे वर्षानंतर एकदम भक्कम सुस्थितीमध्ये आहे. म्हणजे त्यावेळेस लोक पैसे खात नव्हते तर आपली जी काही सामाजिक प्रतिष्ठा आहे व्यक्तिगत प्रतिष्ठा आहे ही प्रतिष्ठा ते काय करत होते पणाला लावत होते. बघा आणि मग काय होतं या कामामध्ये बंड गार्डन होतं खडी चुना आणि दगड पुरवण्याचं मुख्य ठेका हा कोणाकडे होता ज्योतिबांकडे होता. ठीक आहे. बघा पुण्यात भाजीपाला खरेदी करून मुंबईला पाठवण्याचा व्यवसाय देखील त्यांनी काय सहकारी तत्वावरती केलेला आहे. त्यानंतर कात्रजचा बोगदा आणि खडकवासला धरणास खडी चुना आणि दगड पुरवण्याचं काम देखील केलेलं आहे. सखाराम यशवंत परांजपे यांच्या सहकार्याने काय आहे हे यांनी कंत्राट घेतलेलं आहे. त्यानंतर बघा कंत्राटी कामं घेण्यासाठी पुण्याचे भालेकर काय आहे कंत्राटी काम घेण्यासाठी जे काही पुण्याचे भालेकर आहे त्यांच्यासोबत पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी ही त्यांनी स्थापन केली होती. लक्षात घ्यायचं महात्मा फुले यांनी कंपनी देखील स्थापन केली होती. पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी देखील काय केली होती त्यांनी स्थापन केलेली होती. आता मग त्यानंतर त्यांचं थोडंसं आपण वाङ्मयीन कार्य बघूया. काय बघूया वाङ्मयीन कार्य बघूया त्यांचं जे काही लेखन आहे या लेखनाचा प्रभाव लक्षात घ्यायचं. हा जो काही लेखणी आहे या लेखणीचा प्रभाव काय असतो आपल्याकडे खूप मोठे असते. सामाजिक क्रांती घडवण्यासाठी हा एक पेन किंवा ही जी आपली लेखणी आहे या लेखणीमध्ये काय असते यस ताकद असते. म्हणजे लेखणी काय असावी लेखणी धारदार काय कशी असावी लेखणी आपली धारदार लेखणी असावी. आणि ज्यावेळेस एखाद्या शस्त्राला जेवढं काय नसते धार नसते तेवढी धार या लिखाणातून असते. आणि मग याच लिखाणातून यांनी टीका केलेल्या आहेत आणि याच लिखाणातून त्यांनी कौतुक देखील केलेलं आहे. बघा मग काय आहे यांचं वाङ्मयीन कार्यामध्ये पहिल्यांदा बघूया आपण तृतीय रत्न. तृतीय रत्न म्हणजे वेगळं सुगळं काही नसून त्याच्यामध्ये काय तृतीय रत्न म्हणजे शिक्षण आहे. काय आहे शिक्षण आहे. बघा हे सर्वप्रथम त्यांनी नाटक लिहिलेलं आहे. हे काय आहे नाटक आहे. ब्राह्मण लोक शूद्रांना कसे फसवतात व ख्रिस्ती धर्मोपदेश त्यांना कसे मार्गावर आणतात हे दाखवून दिले आहे. लक्षात घ्यायचं ब्राह्मण त्यांना फसवतात कुणांना शूद्राती शूद्रांना म्हणजे समाजामध्ये असताना जो काही बहुजन वर्ग आहे त्या बहुजन वर्गाला फसवतो कोण ब्राह्मण फसवतात. आणि त्यांना ख्रिस्ती धर्मोपदेश त्यांना कसे मार्गावरती आणतात आणि कशा प्रकारे मार्गावरती आणून त्यांना आपला धर्म करावासा म्हणजे आपला धर्म कसे करवतात याचं देखील त्यांनी काय आहे उत्तम उदाहरण दिलेलं आहे म्हणजे तृतीय नाटकामध्ये. आणि जर का हे सगळं थांबवायचं असेल तर त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलंय आणि तृतीय नाटक किंवा तृतीय रत्न म्हणून त्यांनी काय आहे यस म्हणजेच शिक्षण असल्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे शिक्षणाचं महत्त्व त्यांनी काय सांगितलंय तृतीय रत्न. किती रत्न आहे ते तृतीय रत्न आहे. त्यानंतर हे नाटक महात्मा फुलेंनी दक्षिणा प्राईस कमिटीला काय केलं आहे अर्पण केलं आहे. अगदी महत्वाचं आहे बघा हे आपल्याला येस काय आहे हे नाटक महात्मा फुलेंनी दक्षिणा प्राईस कमिटीस काय आहे दक्षिणा प्राईस कमिटीला अर्पण केलेलं दिसतं. त्यानंतर हे जे काही पुरोगामी सत्यशोधक त्रैमासिक आहेत आता हे सर्वात पहिल्यांदा प्रसिद्ध झालं कुठं सर हे पुरोगामी सत्यशोधक त्रैमासिकामध्ये 1879 काय झालं ते प्रसिद्ध झालं. आणि महात्मा फुले यांनी विदूषक या पात्राच्या आता लक्षात घ्यायचं रंगभूमीवरती काय आहे रंगभूमीवरती आणणारं पहिल्यांदा पात्र किंवा पहिलं जर नाटक कोणतं असेल तर ते आहे आपल्याकडे तृतीय रत्न. आणि हे कदाचित म्हणजे काय थोडासा वाद आहे की मराठीतील पहिलं नाटक कोणतं तर हे काय आहे हे पहिलं मराठीतील नाटक ठरतं लक्षात घ्या. बघा माध्यमातून मराठी रंगभूमी प्रथमच प्रयोगशील सूत्रधार त्यांनी आणलेला आहे या ठिकाणी विदूषक या पात्रातून. त्यानंतर छत्रपती शिवाजीराजे यांचा पोवाडा देखील बघा बाबा पद्मनजींच्या सत्यदीपिका वृत्तपत्रामध्ये कुणाच्या बाबा पद्मनजींच्या सत्यदीपिका वृत्तपत्रामध्ये 1869 त्याची प्रसिद्ध जाहिरात करण्यात आली. आणि मग कशाची या छत्रपती शिवाजीराजांच्या पोवाड्याची आणि ग्रँड डफच्या हिस्ट्री ऑफ द मराठाज या इंग्रजी पुस्तकाच्या पहिल्या खंडाचा त्यांनी आधार घेतलेला आहे. म्हणजेच काय हो छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहित असताना त्यांनी कोणाचा आधार घेतला येस ग्रँड डफच्या हिस्ट्री ऑफ द मराठास या इंग्रजी पुस्तकाच्या खंडाचा पहिल्या खंडाचा त्यांनी काय घेतलेला आहे आधार घेतलेला आहे. आणि मग या पोवाड्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा अत्यंत महत्वाचं आहे
म्हणजे वर्णन करत असताना देखील बघा कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. या पोवाड्यामध्ये ज्योतिरावांनी भोळा यवन, लक्षात घ्यायचं काय आहे, भोळा यवन म्हणून अफजल खानाचा उल्लेख केला आहे, तर सय्यद बंडाची प्रशंसा केलेली आहे. कारण सय्यद बंडा काय झालेला होता, तो त्याच्या धन्याच्या मदतीला धावून आला होता. म्हणजे या ठिकाणी स्वामीनिष्ठा ते काय करत असतात, व्यक्त करताना दिसतात. काय आहे, भोळा यवन म्हणून अफजल खानाचा उल्लेख केला आहे, तर सय्यद बंडाची काय आहे, त्यांनी प्रशंसा केलेली आहे. म्हणजे धन्याप्रती असणारी निष्ठा, आपला धन्याच्या वेळेस काय असतो, आपला धनीच्या वेळेस यस संकटात असतो, त्यावेळेस मात्र आपण काय केली पाहिजे, योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि आपले प्राणपणाला लावून लढलं पाहिजे असं या ठिकाणी सांगतात. पोवाडा त्यांनी रामचंद्र बाळकृष्णाजी जयकर हे यांना अर्पण केलेलं आहे. तृतीय रत्न कुणाला, दक्षिण प्राईस कमिटीला अर्पण केलं होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा हा कुणाला अर्पण केला आहे, त्यांनी रामचंद्र बाळकृष्णाजी जयकर यांना अर्पण केलेला आहे. बर, सत्यदीपिका या मासिकामध्ये जून 1869 अंकामध्ये काय झालंय, हा प्रथमच प्रकाशित झालेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. त्यानंतर बघा ब्राह्मणांचं कसब हा देखील लिहिलेला आहे. मग ब्राह्मणांचं कसब काय होतं सर, शीर्षक आहे बघा याचं, ब्राह्मणांच्या कसबाचं शीर्षक काय होतं बघा, तू सागर करुणेचा देवा तुझलाची दुःख सांगावे, तुझं वाचून इतरांते दिनमुख पसरोनी काय मागावे. बघा काय आहे त्याच्यामध्ये, यस, तू सागर करुणेचा देव तुझलाची दुःख सांगावे, तुझं वाचून इतरांते दिनमुख पसरवणी काय मागावे. हे काय आहे, ब्राह्मणांचं कसब आहे. महाराष्ट्रातील कुणबी, माळी, मांग, महार या जातीस काय आहे, हे पुस्तक ज्योतिरावांनी अर्पण केलेलं आहे. बाबा पद्मनजी यांनी काय केलं, याला प्रस्तावना दिलेली आहे. काय आहे, बाबा पद्मनजी यांनी त्यांना प्रस्तावना दिलेली दिसते बघा. त्यानंतर गुलामगिरी हा देखील ग्रंथ त्यांनी लिहिला. आता या गुलामगिरीमध्ये त्यांनी काय सांगितलं, की निग्रो लोकांची गुलामगिरीतून सुटका करणाऱ्या अमेरिकेतील सदाचारी लोकांना महात्मा फुले यांनी हा ग्रंथ अर्पण केला. लक्षात घ्यायचं, कोणी कोणाला कोणता ग्रंथ अर्पण केला हे देखील आपल्याला काय आहे, ऍज अ सामान्य व्यक्ती म्हणून देखील आपल्याला हे महत्वाचं आहे, तर आपल्याला काय आहे, एक विद्यार्थी म्हणून देखील हे माहिती असणं गरजेचं आहे. बघा निग्रो लोकांची जी काही गुलामगिरी सुटका आहे करणाऱ्या अमेरिकेतील सदाचारी लोकांना हा ग्रंथ त्यांनी काय केला आहे, अर्पण केलेला आहे. क्लिअर, बघा. त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड ह्याचं देखील त्यांनी लेखन केलं आहे. आता या शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये नेमकं काय आहे बघा त्याच्यामध्ये, यामध्ये रयतवारी पद्धतीच्या दोषाचं असून 5 भागामध्ये लिहिलेल्या या पुस्तकामध्ये फुलेंनी इंडिया 3000 इयर असं काय आहे या ग्रंथातील अवतरण स्पष्ट केले आहेत. अवतरण काय स्पष्ट केले, कोणत्या नावानं स्पष्ट केले होते, येस अगदी बरोबर आहे, इंडिया 3000 इयर्स. काय केलं आहे, इंडिया 3000 इयर या नावाचे काय त्यांनी शीर्षक दाखल केलेलं आहे. शेतकऱ्यांचा आसूड, या शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये जी काय असणारी रयतवारी पद्धत आहे. आता ही नेमकी रयतवारी पद्धत काय होती, ज्या वेळेस आपल्याकडे जे काही ब्रिटिशांचं महसूल धोरण आहे, या ब्रिटिशांच्या महसूल धोरणामध्ये रयतवारी, महालवारी, जहागीरदारी याच्या काही वेगवेगळ्या पद्धती होत्या, कायमधारा स्वरूपाच्या ज्या काही पद्धती होत्या, या पद्धतीमध्ये रयतवारी पद्धत. आता या रयतवारी पद्धतीमध्ये ब्रिटिशांनी शेतकऱ्यांकडून किती प्रमाणामध्ये शेतसारा घ्यायचा होता हे मात्र याच्यामध्ये बिलकुल सांगितलेलं नव्हतं. आणि त्याच्यातून काय व्हायचं, शेतकऱ्यांच्यावरती अन्याय व्हायचे, अत्याचार व्हायचे. आणि ही जी काही रयतवारी पद्धत आहे, या रयतवारी पद्धतीमध्ये जे काही सावकार आहेत, जमीनदार आहेत, यांचा त्या ठिकाणी काय नाहीये, मध्यंतरी समावेश नाहीये. ठीक आहे, आणि मग थेट जनतेशी संपर्क आलेली जी काही पद्धत आहे ती म्हणजे रयतवारी पद्धत. आणि मग या रयतवारी पद्धतीमुळे हा शेतकरी कसा कंगाल झालेला आहे किंवा तो कसा देशोधडीला लागतो आहे, या सर्वांचं वर्णन मात्र काय त्यांनी या शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं दिसतंय आपल्याला. हा बघा, त्यानंतर इशारा काय आहे, इशारा ज्याला आपण सत्सारा असं म्हणतो, सत्सारा आणि इशारा दोन्ही असे वृत्तपत्र काय केले त्यांनी ग्रंथ लिहिले, ते शीर्षक काय बघा होता, इशाराचं शीर्षक काय होतं बघा, जिस्तन लागे वही तन जावे, बीजा क्या जाने गव्हान रे. काय आहे, जिस्तन लागे वही तन जावे, बीजा क्या जाने गव्हान रे, असं काय आहे त्याचं शीर्षक आहे. आणि हे शीर्षक आहे इशाराचं. 1885 काय केलेलं आहे त्याने, निर्माण केलंय बघा. बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सत्कार समारंभामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी हिंदू समाजातील जे काही जातीभेद देशाच्या उन्नतीस आडवा येत नाही, म्हणजे जातीभेद जो आहे हा देशाच्या जी काही प्रगती होत असते या प्रगतीच्या आड येत नाहीये असं कुणाचं म्हणणं होतं, येस न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं म्हणणं होतं. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून काय आहे त्यांनी महात्मा ज्योतिबा यांनी काय आहे लेखन केलेलं आहे. बघा इशारा म्हणजे इशारामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की या देशाचा या समाजाचा जर का विकास घडवायचा असेल तर तुम्हाला जाती बंधनं तोडावी लागतील. आणि मग न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी काय सांगितलं होतं की जर देशाचा आणि समाजाचा विकास करायचा असेल तर त्याच्यामध्ये जात आडवी येत नाहीये. आणि याच मताचं न्यायमूर्ती रानडेंच्या याच मताचं खंडन करण्यासाठी यांनी काय केलं आहे इशारा हे पुस्तिका लिहिलेली आहे. बघा आता सार्वजनिक सत्यधर्म, सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे त्यांच्या मरणानंतर प्रकाशित झालेला हा एकमेव काय आहे ग्रंथ आहे. याच्यामध्ये बघा काय आहेत प्रामुख्यानं धर्मविषयक
विचारलेले आहेत, त्याच्यामध्ये काय लिहिले आहे, धर्मविषयक विचारलेले आहेत. यशवंत ज्योतिराव फुले, बळवंतराव हरी साकळकर, गुंडीराम धोंडीराम प्रवासी मंडळींच्या प्रश्नांना महात्मा ज्योतिबांनी उत्तर दिलेत. मग नेमका धर्म कोणता आहे, काय आहे नेमका धर्म कोणता आहे, आणि या धर्माविषयी जे काही सर्व विचार आहेत, हे सर्व विचार काय केलेले त्यांनी, सार्वजनिक सत्यधर्म या आपल्या पुस्तिकेमध्ये मांडलेले आहे. बघ या ग्रंथाचा उल्लेख कोणत्या, सार्वजनिक सत्यधर्माचा उल्लेख काय केला जातो बघा बरं, यस नीतीधर्माचा अमरकोश. काय आहे नीतीधर्माचा अमरकोश, विश्व कुटुंबाचा जाहीरनामा, बायबल असा करण्यात आलेला आहे. म्हणजे विचार करा जर का त्या सार्वजनिक सत्यधर्माचा उल्लेख जर का बायबल या नावाने होत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर मात्र लक्षात घ्यायचं त्याचे विचार किती त्याच्यामध्ये यस स्ट्रॉंग असतील. बघा महात्मा फुलेंच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला हा एकमेव ग्रंथ असून याला डॉक्टर विश्राम घोले यांनी काय केले आहे, प्रस्तावना लिहिलेली आहे. याच्यामध्ये बघा मित्रत्वाचे सात, म्हणजे काय असावा, मित्र असावा मित्र गारव्यामध्ये, येस लक्षात घ्या काय आहे ते, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मग मित्रत्वाचे सात हे सर्व एकट्याने शक्य झालं का, बिलकुल नाही, तर हे शक्य झालं त्यांच्या मित्रत्वामुळे. म्हणजे मैत्री कशी असावी याचं एक सुंदर अति उत्तम उदाहरण म्हणून आपल्याकडे काय आहे, कृष्णा आणि सुदामा यांचं दिलं जातं. पण त्यांच्या देखील जर का मैत्री कुठं पवित्र असेल तर ती मैत्री या ठिकाणी आपल्याला काय दिसते, पवित्र दिसते. आता महात्मा फुलेंचे बऱ्यापैकी सवंगडी त्यांचे मित्र हे काय होते, ब्राह्मण जातीचे होते. आणि ब्राह्मण जातीचे असताना देखील त्यांनी काय केलं आहे, हो येस बहुजन समाजामध्ये असणाऱ्या महात्मा फुलेंना साथ दिलेला आहे. का बरं, कारण यांच्या मित्रत्वामध्ये जात कधीच आडवी आलेली नाहीये. आणि मग त्यांचे विचार काय आहेत जातीबद्दलचे ते देखील आपण बघणार आहोत. बघा त्यांच्या मित्रांच्या मध्ये कोणकोण होतं, कोणकोण होतं बघा मित्रांच्या मध्ये, त्यांच्या तात्यासाहेब भिडे, सदाशिव बल्लाल गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे, अण्णासाहेब चिपळूणकर, केशवराव भावळकर, अय्यावरू रामय्या व्यंकय्या, नारायणराव गोविंदराव कडलक, व्यंकू काळेवार, कृष्णराव केळुसकर, गणेश अक्काजी गवई, दिनकरराव जवळकर, हरिभाऊ चव्हाण, भास्कर विठोजी चव्हाण, असे भरपूर सारे त्यांचे मित्र आहेत. की जे काय होते लक्षात घ्यायचं, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या एकूण मैत्रीमध्ये सर्वाधिक मित्र हे त्यांचे कुठांचे होते, ब्राह्मण जातीचे होते, लक्षात घ्यायचं. आता वेद हे अपौरुषे नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. 10 एप्रिल 1875 स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली. आणि मग आर्य समाजाचं तत्वज्ञान असं होतं की वेद हे काय आहेत, पौरुषीय नाहीयेत म्हणजे ते देवाने लिहिले आहेत, अपौरुषीय आहेत. यांचं म्हणणं काय, अपौरुषीय नाहीयेत. आणि स्वामी दयानंद सरस्वतींचं म्हणणं काय होतं, वेद हे पौरुषीय नाहीयेत म्हणजे ते देवाने लिहिलेले आहेत, देवनिर्मित आहेत. पण महात्मा फुले म्हणत होते की कोणताच धर्मग्रंथ हा ईश्वर निर्मित नसून तो माणसाने त्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे वेळेनुसार तयार केलेला आहे. आणि मग एवढं असताना देखील स्वामी दयानंद सरस्वतींचं म्हणणं असं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं म्हणणं असं असताना देखील ज्यावेळेस पुण्यामध्ये आर्य समाजाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती आले होते, त्यावेळेस हत्तीवरून निघालेल्या मिरवणुकीला त्यांनी सनातनांचा विरोध होईल या उद्देशानं काय केलं आहे, त्यांनी त्यांना संरक्षण दिलेलं आहे, लक्षात घ्यायचं. बघा 11 मे 1888 रोजी मुंबई शहरातील नागरिकांची एक जंगी जाहीर सभा मांडवी कोळीवाडा हॉलमध्ये भरली होती. आणि मग या सभेत रावसाहेब वड्डेदार यांच्यातर्फे महात्मा ही पदवी मुंबईच्या नागरिकांनी त्यांना दिलेली आहे. आणि मग एवढ्या सगळ्या मोठ्या जे काही कार्य झालेलं आहे या कार्याची पोचपावती तुम्हाला समाजाकडून मिळणारच आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल. आणि मग समाजासाठी जर का तुम्ही काही केलं तर समाज मात्र नक्कीच तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपामध्ये तुम्हाला परत करत असतो. त्याच्यामुळं आपलं देखील कर्तव्य आहे की आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग हे सर्व करत असताना ते निस्वार्थ भावनेनं करायला पाहिजे की ज्याची आज आपल्याकडे काय दिसते, कमतरता दिसते. बघा याच्यामध्ये ज्योतिरावांचे टीकाकार कोण आहेत, विष्णू शास्त्री चिपळूणकर. मग आता एवढे मोठे झाले, पाठीमागे बघितलं आपण की त्यांच्यावरती हल्ला देखील झाला होता. आता मग हा हल्ला झाला, या हल्लेखोरांना त्यांनी काय केलं आहे, आपल्या असणाऱ्या वैचारिक प्रगल्भतेमुळे त्यांना काय केलं आहे, त्यांचं मतपरिवर्तन घडवलं. मग आता एवढी जर का मोठी व्यक्ती चांगली काम करत असेल तर सनातनांची टीका या ठिकाणी होणं काय आहे, साहजिकच आहे. आणि मग त्याच्यामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी यांच्यावरती काय केलं आहे, टीका केलेली आहे. बघा त्यांनी फुले यांना दिलेल्या पदव्या कोणत्या आहेत, बघा शूद्र जगद्गुरु आणि शूद्र धर्मसंस्थापक. शूद्रांचे ते धर्मसंस्थापक आहेत आणि शूद्रांचे काय आहेत ते जगद्गुरु आहेत, असं देखील त्यांच्यावरती काय टीका झालेली आहे. पण टीकेला कोणत्याही प्रकारची भीक न घालता त्यांनी काय केलेलं आहे, अत्यंत समर्पकपणे काय केले आहे, या बहुजन समाजाची. आता फक्त बहुजन समाजाची सेवा केली का, बिलकुल नाही, समाजामध्ये असणाऱ्या रांजल्या गांजलेल्या सर्व धर्मातील जातीतील लोकांना किंवा सर्व स्तरातील लोकांना त्यांनी काय केले आहे, मदत केलेली आहे, आपलंच केलेलं आहे, त्यांचा विकास घडवून आणलेला आहे.
आता महात्मा फुलेंची ग्रंथसंपदा बघूया. थोडंसं आपण बघितलं होतं तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, छत्रपती शिवाजी महाराजांचं पोवाडा, काव्य रचना, गुलामगिरी, हंटर आयोगासमोरचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे जसं आपण बघितलं होतं, शेतकऱ्यांचा आसूड, इशारा, सत्सार, द एन्सेन्स ऑफ ट्रूथ, सार्वजनिक सत्यधर्म, मृत्यूनंतर प्रकाशित, अस्पृश्यांची कैफियत, म्हणजे त्यांच्या काय समस्या आहेत हे देखील त्यांनी मांडलेल्या आहेत. आता त्यांचे प्रेरणादायी विचार बघूया. तर हे प्रेरणादायी विचार काय आहेत? केस कापणे हा नाव्यांचा धर्म नाही, धंदा आहे. चांबडं शिवणं हा चांबाराचा धर्म नाही, धंदा आहे. तसं पूजा पाठ करणं हा ब्राह्मणांचा धर्म नसून धंदाच आहे. म्हणजे काय? ज्यावेळेस 24 सप्टेंबर 1873 त्यांनी काय केला होता, सार्वजनिक जो काही सत्यशोधक समाज आहे हा या सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता सत्यशोधक समाज स्थापना काय केली? सत्याचा शोध घेणारा तो समाज म्हणजे सत्यशोधक समाज. आणि मग या सत्यशोधक समाजाची वचने होती काय होती? येस, अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला तुमच्या आई वडिलांना भेटायचं असेल, काय आहे, जर का तुम्हाला तुमच्या आई वडिलांना भेटायचं असेल तर त्या मुलाला शेजापाजाऱ्यांची परमिशन घेण्याची गरज आहे का? हो, बिलकुल नाही. मग जर का तुम्हाला देवाला भेटायचं असेल, काय आहे, जर का तुम्हाला देवाला भेटायचं असेल तर मध्यस्थी करणाऱ्या जे काही पुरोहित आहेत, भट आहेत, भटजे आहेत, याचा मात्र काय आहे, म्हणजे यांना मात्र त्यांनी काय केलेला आहे, विरोध केलेला आहे. क्लिअर? बघा, त्यानंतर समाजातील खालच्या वर्गातील तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जाणार नाही. म्हणजे शिक्षणाचं महत्व देखील त्यांनी काय केलं, या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, हा आता हे जे आहे याचं काय होतं की केस कापणं वगैरे हा ब्राह्मणांचा धर्म नसून तो काय आहे, बघा, धंदा आहे. म्हणजे सत्यशोधक समाजात ब्रीदवाक्य काय होतं, सर्व साक्षी जगतपती त्याचं नकोच मध्यस्थी. म्हणजे या सर्व काय आहे, सर्व साक्षी जगतपती आहे. या पृथ्वीचा निर्माता कोण आहे? ईश्वर आहे. मग त्या ईश्वराला भेटण्यासाठी या मध्यस्थाची गरज नाहीये, तुम्ही त्याची थेट उपासना करू शकता, त्याची प्रार्थना करू शकता, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात आणि काही क्षणासाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशे होतात. कसली लोक? ध्येय नसेल. त्याच्यामुळं आयुष्यामध्ये ध्येय असणं देखील गरजेचं आहे. आजच्या युवकांना देखील काय आहे, त्यांचे विचार खूपच प्रेरणादायी असे ठरत असतात. बघा, जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असेल तर त्याची जात विचारू नका. जर तुमच्या संघर्षामध्ये जर का तुम्हाला कोणी मदत करत असेल, फुलाची पाकळी जर का तुम्हाला कोणी मदत करत असेल तर त्या व्यक्तीला त्याची जात विचारू नका. कारण आपल्याला काय आहे, सहकार्य महत्वाचं आहे, त्या व्यक्तीची जात महत्वाची नाही. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनला जाण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड, तसेच काय आहे, अमेरिकेला जाण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी देखील त्यांना काय आहे, मदत केलेलं आहे. म्हणजे ज्या व्यक्ती आपल्याला मदत करत असतील आपल्या पडत्या काळामध्ये, तर त्या व्यक्तींना त्याची काय करू नका, जात विचारू नका, असं देखील मोलाचा संदेश त्यांनी सांगितलेला आहे. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाहीये तोपर्यंत खाणेपिणे आणि वैवाहिक संबंधावरती बंधनं येणार नाहीयेत. बघा, कसे विचारात, म्हणजे वैवाहिक संदर्भात देखील त्यांचे काय त्या ठिकाणी विचार येतात. तर अशा प्रकारे महात्मा फुलेंचं एकंदरीत आयुष्य आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि इतर प्रेक्षकांनो, आपण या ठिकाणी थांबूया. नमस्कार.